नाशिकमध्ये जुगार खेळताना रंगेहात चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या जुगारी पोलिसांकडून 2.5 ते 3 हजारांची रक्कम आणि मोबाईलही जप्त करण्यात आली आहे. अटक असलेल्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून. मुकुल, पोलिसांना जुगार खेळताना पकडण्यात आलेला आहे, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? हेमाली, अत्यंत धक्कादायक ही बाब उघडकीस आलेली आहे. पोलीस मुख्यालयाला लागून असणाऱ्या तालुका पोलीस ठाणा आणि भूमी अभिलेख कार्यालय आहे, या कार्यालयामधली जी एक मोकळी स्पेस आहे त्या ठिकाणी जुगाराचा अड्डा गेल्या अनेक दिवसांपासून चालत होता. ही कुणकुण पोलिसांना लागलेली होती. एक दोन वेळा समजही देण्यात आल्याचं समजतं आहे, मात्र तरी पण ह्या जुगारी पोलिसांकडून त्यांच्यावर कुठला परिणाम झाला. आज अखेर सहाय्यक पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी जाऊन रेड मारलेली आहे. 7 ते 8 लोक तिथे जुगार खेळताना आढळून आले होते, मात्र त्यातले 3 ते 4 जण पसार झालेले आहेत. मात्र चौघांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यांना उद्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, मात्र त्यांची खात्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांचं निलंबन सुद्धा होऊ शकतं अशी माहिती मिळते. त्यांच्याकडून पत्ते आणि रोख रक्कम अशी जप्त करण्यात आलेली आहे. धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.